हरिओम, अमित सिंह चव्हाण, वडूज उपासना केंद्र. बापूंच्या छत्रछायेखाली 2012 साली बापूंनी मला आपल्या छत्रछायेखाली घेतलं. त्याच्यानंतर तेव्हापासून आजवर खूप अनुभव आले. म्हणजे बापूंनी माझ्या आयुष्याचा आनंदवन फुलवत असताना खूप सारे भरपूर अनुभव दिले. त्याच्यामधल्या मी एक म्हणजे एक अनुभव मी शेअर करतो. तो अनुभव तसा माझ्या मुलाचा आहे. मिसेस प्रेग्नंट होती आणि तिला नुकताच 7वा महिना चालू झाला होता. त्यावेळी ती कोविड पॉझिटिव्ह आली. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांच्याकडे गेले असताना ते बोलले रिपोर्ट कोविडचा पॉझिटिव्ह आला. रिपोर्ट ऐकल्यानंतर खूपच टेन्शन आलं. त्याच्यानंतर मग आम्ही आता काय करायचं हा डॉक्टरांनाच विचारलं. तर ते बोलले की एक कोविड स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, त्यांना तुम्ही दाखवा आणि त्यांची ट्रीटमेंट चालू करा. त्यानुसार आम्ही दवाखान्यामध्ये गेलो. त्याच्यानंतर सुरुवातीलाच ओपीडीच्या बाहेर बसलो असताना खूप टेन्शन येत होतं. डॉक्टरांनी ते कोविडचा रिपोर्ट पाहिला. त्याच्यानंतर डॉक्टर बोलले की प्रेग्नन्सी असल्यामुळं HRCT करता येत नाही आहे. मग ते बोलले आपण ब्लडच्या काही टेस्ट आहेत त्या करून घेऊयात आणि त्याच्यानुसार आपण पुढे काय ट्रीटमेंट करायचे ते पाहूयात. मग त्यावेळी डॉक्टर म्हणले होते की नुकताच 7वा महिना चालू आहे, त्यामुळं एखाद्या वेळेस अबॉर्शन पण करावं लागू शकतं. किंवा 7वा महिना जर पूर्ण कम्प्लीट असताना 8व्यातले जर थोडे जरी दिवस असते तरी आपण अगोदर डिलिव्हरी करून बाळ वाचवू शकलो असतो असे डॉक्टर्स बोलून गेले. पण म्हणजे आपण रिपोर्ट आल्यानंतर पाहूयात. त्यानंतर तो ब्लड सॅम्पल घेऊन गेला आणि त्याचं बिल पेड करायला सांगितलं. त्यावेळी मग बिल पेड करत असताना माझ्या अकाउंटला जे पैसे होते ते मी गुगल पेद्वारे बिल पेड केलं. त्यानंतर मला असं लक्षात आलं की आता आपल्या अकाउंटला एवढे पैसे नाही आहेत. मग दादाला फोन केला, अरे दादा असं असं रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि मला पैसे हवे होते. दादांनी पहिला म्हणलं की तू घाबरू नको, अजिबात काही होत नाही आहे, बापू आपल्या पाठीशी आहेत. त्याने ठीक आहे म्हणला आणि एक फोन कट केला. आणि मी तिथून ऊपर मोबाईल हातात घेऊन पाहतोय तर लगेच मला गुगल पेला 10,000 रुपये जमा झाले. दादाचं रिटर्न मला फोन आला. मी म्हणलं दादा मला पैसे जमा झाले. ते मला बापूंनी एकदम पाठीशी उभी केले आणि एकदम भक्कम आधार दिला. त्यानंतर मग बापूंना अंबज्ञ म्हणत होतो. पैशाची तर अरेंजमेंट झाली होती पण रिपोर्ट काय येतील हे टेन्शन येत होतं. त्यानंतर रात्री 8:30 दरम्यान रिपोर्ट आले. ब्लडच्या ह्याच्यानुसार 6.6 असं काहीतरी इन्फेक्शन होतं. तर डॉक्टर बोलले की प्रेग्नन्सी असल्यामुळे तिला ऍडमिट करून घेत नाही आहे, तुम्ही तिला घरीच क्वारंटाईन करा आणि आपण मी 3 दिवसाच्या गोळ्या देतो, याच्यानुसार आपण जर फरक पडला तर इथेच ट्रीटमेंट घेऊयात, नाहीतर मग आपण सातारला ट्रीटमेंटसाठी पाठवूयात. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळी निलंबीरांना फोन केला आणि सांगितलं असं असं आहे दादांच्या कानावरती निरोप घालायचा. त्यांचा मला दुसऱ्या दिवशी लगेच मॅसेज आला की दादांनी 3 श्री दत्तात्रय तारकाराधना करून घ्यायला सांग, जेव्हा जमतील तशा करून घ्या आणि 3 वेळा रामरक्षा, हनुमान चालीसा आणि अनिरुद्ध चालीसाचं पठण चालू ठेवायला सांगा. त्यानुसार मिसेसचं पठण चालू होतं. पण माझ्या मनात खूपच असं टेन्शन होतं की बाळाला असं काही इन्फेक्शन वगैरे झालं तर ॲबॉर्शन वगैरे करावं लागते का, असं खूप टेन्शन येतो. नको ते विचार मनामध्ये येत होते. पण शेवटी मी बापूंना सांगत तूच ठरव काय करायचं ते. मी बापूंना प्रार्थना वगैरे करायचो. त्यानंतर 3 दिवसानंतर बोलवलं होतं. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळी परत ना त्याने ब्लडच्या टेस्ट वगैरे करण्यात आल्या. टेस्ट केल्यानंतर परत ना ते रिपोर्ट वगैरे पाहिले तर डॉक्टर हसले आणि म्हणाले तुमच्या पाठीमाग गुड लक आहे चांगलंच. तर ते म्हणले रिपोर्ट पहिल्यापेक्षा 3 दिवसात खूप लवकर तुमचा पेशंट रिकवर झालाय. म्हणले बापूंना अंबज्ञ म्हटलं आणि मग त्यांनी त्यानंतर ते परत बोलले की बाळाला काही इन्फेक्शन वगैरे झाले का, ते तुमच्या गायनेकोलॉजिस्ट आहेत, त्यांच्याशी एकदा तुम्ही जाऊन परत एकदा हे करा. त्यानंतर मग आम्ही गायनेकोलॉजिस्ट त्यांच्याकडे गेलो, सोनोग्राफी वगैरे करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये पण बाळाला काही इन्फेक्शन वगैरे झाले नाही. बापूंना अंबज्ञ म्हणत होतो आणि मंत्र पठण वगैरे माझंही चालू होतं, तिचंही पठण वगैरे चालू होतं. तिची प्रकृती इतक्या वेगाने अशी सुधारत गेली की सांगायलाच नको. आणि मी बापूंना अंबज्ञ म्हटलं. त्याच्यानंतर मग एक 15 नोव्हेंबर 2021 साली कार्तिकी एकादशीच्या दिवशी सायंकाळच्या दिवशी माझ्या मिसेसची डिलिव्हरी करण्यात आली आणि डिलिव्हरी झाली, मुलगा झाला.
खूप आनंद झाला. आणि ते आणि जे त्या सिस्टरनी बाळ आणून माझ्या असं हातामध्ये दिलं, त्या बाळाचं इतकं सुंदर आणि गोंडस रूप पाहून माझा हृदय अक्षरशः असं भरून आलं की मी बापूंना अंबन्या म्हणत होते. ते बाळाचं रूप पाहिल्यानंतर मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. हरिओम श्रीराम अंबन्या नाथ सुवित.